बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. आरोग्य भरती परीक्षेचा गट क चा निकाल बुधवारी लागणं अपेक्षित होतं, मात्र अजून सुद्धा निकालाबाबत कोणतीही सूचना परीक्षार्थींना मिळाली नाहीये. निकाल लागणार आहे की नाही असा सवाल परीक्षार्थी विचारत आहेत. या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता आणि त्यामुळे निकाल लागला तरी तो सदोष असेल हे लक्षात घेऊन निकाल जाहीर करू नये आणि परीक्षाच रद्द करावी अशी मागणी सुद्धा MPSC समन्वय समितीनं केली आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आरोग्य भरती परीक्षेचा गट क चा निकाल हा बुधवारी लागणं अपेक्षित होतं, मात्र तो अजूनही लागला नाहीये. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अश्विनी जाधव केदारी हे पुण्यावरून. अश्विनी, काय सांगाल या ठिकाणी? बुधवारी या परीक्षेचा निकाल लागणं अपेक्षित होतं, मात्र अजून सुद्धा या निकालाबाबत काहीही सांगण्यात आलं नाहीये. काय अपडेट्स? नक्की श्वेता, आरोग्य भरतीची परीक्षा ही सुरुवातीपासूनच गोंधळात राहिलेली आहे. अगदी परीक्षेच्या नियोजनापासून ते पेपर फुटीपर्यंत आणि आता थेट निकालापर्यंत सर्व बाबतीत आपल्याला गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गट क परीक्षेचा जो निकाल होता तो खरं तर काल म्हणजे बुधवारी लागणं अपेक्षित होतं, पण तो निकालही लागलेला नाही आणि हा तोच पेपर आहे ज्याचा पेपर फुटला होता. त्यामुळे जरी निकाल लागला तरी तो सदोष पद्धतीचा असेल आणि त्यामुळे ही परीक्षाच सरसकट रद्द करण्यात यावी आणि नवीन पुन्हा पेपर घेण्यात यावे अशी मागणी MPSC समन्वय समितीनं केलेली आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या वातावरणामुळे, गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ आणखी वाढतोय, त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे अशा प्रतिक्रिया वारंवार हे सगळे विद्यार्थी देत आहेत. आणि काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की पुण्यातल्या सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर सुद्धा या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि वारंवार त्यांचं हेच म्हणणं आहे की ही परीक्षा रद्द करावी आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. कारण अनेक गोंधळ या ठिकाणी झालेले आहे, कुठलंही नियोजन या परीक्षेमध्ये नव्हतं आणि त्यानंतर पेपर सुद्धा फुटला होता, त्यामुळे जरी निकाल लावला तरी तो सदोष असणार आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द व्हावी, कारण खूप मुलांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच अगदी गोंधळात राहिलेली ही परीक्षा सरसकट रद्द करून नवीन पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी MPSC समन्वय समिती करते. नक्कीच अश्विनी, एकूणच ही परीक्षा जी आहे, तो निकाल आहे, ते सगळं संभ्रमाचं वातावरण यामध्ये दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेलं या सविस्तर माहितीसाठी.